आणि यानंतरची बातमी कल्याणमधून. कल्याण पश्चिमेकडच्या गौरीपाडा तलाव परिसरामध्ये गेले 4 ते 5 दिवसांपासून काही मृत कासव आढळून येत होते. 2 दिवसांपूर्वी 50 ते 60 कासव तलावाच्या किनाऱ्याला मृतावस्थेमध्ये आढळून आले. या भागामध्ये प्राणीमित्रांसह वनविभागाचे एक पथकही पाहणी करते, तर वनविभागातर्फे मृत कासव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे या कासवांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय आहे ते लवकरच समोर येऊ शकेल. कासवांच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे. 2 दिवसांपासून हा जो कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलाव आहे, या तलावामध्ये कासव मृत अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे या संदर्भात जशी ग्रामस्थांनी प्राणीमित्रांना माहिती दिली, प्राणीमित्र देखील ह्या तलावाच्या परिसरात आले होते, त्यांनी ही परिस्थिती पाहिली. जे मृत कासव होते त्यांनी तत्काळ वनविभागाला देखील माहिती दिली, प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली, महापालिकेला देखील याची माहिती देण्यात आली. 2 दिवसापासून महापालिकेचं पथक, वनविभागाचं पथक या ठिकाणी या परिसराची पाहणी करत आहे. जे मृत कासव होते हे मृत कासवांचे सॅम्पल्स हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. तसेच जे जिवंत कासव आहे, हे जिवंत कासव रेस्क्यू करण्याचं काम सध्या प्राणीमित्राकडून सुरू आहे. आपल्यासोबत वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे सुहास पवार आहेत. सुहास, नेमकं काय घटना होती आणि हे कासव कसे मिळले, काय प्रकार आहे सगळं? फॉरेस्ट टीमकडनं जेव्हा आम्ही याचा पंचनामा करत होतो, काही आम्हाला जिवंत कासवसुद्धा आम्हाला मिळाले. आम्ही तात्काळ ते आमच्या संस्थेच्या मार्फत ते कासव आम्ही रेस्क्यू केले. त्यात आम्हाला 10 जिवंत कासव आणि 3 जे एक्झॉटिक समजले जातात, पेटशॉपमध्ये विकले जाणारे असे कासव आम्हाला मिळाले, ते आम्ही रेस्क्यू केले. आणि जे मृत कासव होते ते आम्ही वनविभागामार्फत त्यांचा पुढे पंचनामा केला. काही जे होते ते कासव त्यांचा PM साठी पुढे रिपोर्ट पाठवला गेलेला आहे. जसं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये त्यांचा PM रिपोर्ट सुरू आहे. आणि बाकीचे उर्वरित कासव होते त्यांचं आम्ही शवविच्छेदन करून त्यांची अंत्यविधी केलेली आहे. एकंदरीतच हा जो तलाव आहे, या तलावामध्ये मासेमारी देखील चालते, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी या कासवांचं नेमकं मृत्यूचं कारण काय आहे, जे पोस्टमॉर्टमसाठी जे रिपोर्ट्स आहेत ते तत्काळ अहवाल मागवून त्या संदर्भात वनविभाग असून देत किंवा मग प्रदूषण नियंत्रण मंडळ असून देत त्यांनी कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी केली आहे. अभिजित देशमुख, ABP माझा, कल्याण. आणि या सगळ्या संदर्भात वनविभागाच्या आणि आणखीन काही प्राणीमित्रांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही जाणून घेऊयात. मेलेले टर्टल्सचा विसर्या सॅम्पल्स आपण 3 जागाकडे पाठवलं होतं. एक फॉरेन्सिक लॅब कल्याणमध्ये टॉक्सिकॉलॉजी ॲनालिसिससाठी हेवी मेटल्स ॲनालिसिससाठी पाठवलं होतं. आणि मुंबई व्हेटनरी कॉलेजला त्याच्या बॅक्टेरियल मायक्रोब ॲनालिसिससाठी आणि त्याच्या इतर हिस्टोपॅथॉलॉजी ॲनालिसिससाठी आपण पाठवलं होतं. ते पुढचे 1-2 दिवसात रिपोर्ट्स येण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर आम्हाला मृत्यूचं कारण कळेल. आम्हाला ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.